समाजाचे आपण देणे लागतो ही भावना निरंतरपणे जोपासणारे नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजयजी बियाणी यांच्यावर झालेला हल्ला आणि या हल्ल्यात त्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे असे घडू शकते यावर आजही अनेकांचा विश्वासच बसत नाही। मात्र झालेली घटना आणि त्यातील सीसीटीव्हीचे चित्रण पाहिले की प्रत्येकाच्याच अंगावर काटा उभा राहतो। झालेली घटना अमानवीय व निषेधार्य असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा जोरदार पद्धतीने निषेध व्यक्त होत आहे। संगमनेर शहर आणि तालुका देखील त्याला अपवाद नाही। आज भरभरत्या उन्हात संगमनेर शहरातील माहेश्वरी बांधवांनी व समाज माध्यमांनी दुपारी 12 वाजता आपापली दुकाने बंद ठेवून शहरातून एक मुकमोर्चा काढला। शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेला हा मोर्चा प्रांत कार्यालयावर गेला। प्रांत कार्यालयावर याप्रसंगी एक निवेदन देण्यात आले। हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। आज शहरातून निघालेल्या या मोर्चात माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते। संगमनेरचा माहेश्वरी समाज आणि या महाराष्ट्रामध्ये स्थायिक असलेले माहेश्वरी आणि राजस्थानी समाज यांच्यावर वेळोवेळी अन्याय झालेला आहे। या अन्यायामध्ये अनेक उद्योगपती अनेक कार्यकर्ते बळी पडलेले आहेत। आज आमचा एक उद्योगपती आणि खूप मोठा कार्यकर्ता समाजाला ज्यांनी नांदेडमध्ये एक भूषण म्हणून त्यांचं 8 दिवसापूर्वी त्यांचा कार्यक्रम झाला, त्यांचं स्वागत झालं, त्यांचा सत्कार करण्यात आला, अशा व्यक्तीचा निगुण खून करण्यात आला आणि अशा या निगुण खुनाचा निषेध म्हणून आज संगमनेरचा माहेश्वरी समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे। या ठिकाणी महेश ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मी हे निषेध व्यक्त करतो। स्वर्गीय संजयजी बियाणी यांचा अमानवीय अमानुषपणे खून करण्यात आलेला आहे। हा खरं म्हणजे फार मोठा माणुसकीला कलंक आहे। तर याचा नक्कीच म्हणजे CID थ्रू करा किंवा कुणाही थ्रू करा, पण लवकरात लवकर आरोपींना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्या सूत्रधाराला सुद्धा खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे हीच आम्हा सर्व महिला भगिनींतर्फे अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही आज हा मूक मोर्चात सामील झालेलो आहोत। ठिकाणी जमलेले सगळे शोकाकुल समाज बांधव नांदेड शहरामध्ये आपल्या सर्वांचे स्नेही आणि समाजासाठी ज्यांनी अतिशय मोलाचं काम केलं, अगदी मागच्याच आठवड्यामध्ये 73 निवास त्यांनी अत्यल्प दरामध्ये समाज बांधवांना उपलब्ध करून दिले, असा एक समाजातला भामाशा आणि अत्यंत कर्तृत्ववान असा उद्योजक यांची नांदेड शहरामध्ये त्यांच्या घराच्या जवळ बंदुकीनं गोळ्या घालून हत्या करण्यात आली। अत्यंत निंदनीय अशा पद्धतीचा हा प्रकार आणि कायदा हातात घेऊन जे समाजकंटक अशा पद्धतीनं निर्गुण हत्याकांड घडवून आणतात, या हत्यारांना आणि त्यांच्या मागे असणाऱ्या जो कोणी तो त्यांचा योजक असेल त्यांना तातडीनं अटक करण्यात यावी, त्यांचा शोध घेण्यात यावा आणि त्यांना कठोर शासन करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी संगमनेरच्या माहेश्वरी समाजाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द करतो आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपली ही मागणी आपल्या कलेक्टरांच्या माध्यमातून गृहमंत्र्यांपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी अशी आपली अपेक्षा आहे। माहेश्वरी समाज हा अत्यंत शांतताप्रिय आहे आणि आपल्या व्यवसायातून देशासाठी आणि समाजासाठी केवळ माहेश्वरी समाजासाठी नव्हे तर ज्या ठिकाणी हा माहेश्वरी समाज काम करतो त्या गावात राहणाऱ्या सगळ्याच समाजांसाठी सातत्यानं सेवाभावानं काम करणारा हा समाज आहे आणि अशा माहेश्वरी समाजातले एक अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व श्री संजयजी बियाणी यांचा जो खून झाला त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आहोत। प्रांताधिकारी साहेबांचे प्रतिनिधी लोणकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना आपण हे निवेदन देतो आहोत आणि त्यांना ही विनंती करतो आहोत की आपली ही मागणी माननीय प्रांताधिकारी साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी शासनापर्यंत पोहोचवावी
आणि श्री संजयजी बिहाने यांच्या परिवाराला या महेश्वरी समाजाला न्याय मिळवून द्यावा अशा विनंतीसाठी या ठिकाणी आपण एकत्र आहोत। तर मी निलेशजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी पुढची कारवाई करावी। प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते संजयजी बियाने यांची हत्या आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत देत आहोत। माननीय मुद्दे महेश्वरी समाजातील नांदेड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रसिद्धित बांधकाम व्यावसायिक आणि समाजातील गरजू 73 कुटुंबांना स्वखर्चाने घरे बांधून देणारे हक्काचा निवारा उपलब्ध करून देणारे संजयजी बियाने यांची काल नांदेड येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली करण्यात आली। राष्ट्रीयच्या आणि राज्याच्या विकासात महेश्वरी समाज आतापर्यंत फार मोठं योगदान आहे। समाजातील अनेक कांसूर व्यक्तिमत्त्वामुळे सर्व समाजाचा सदैव पाठीशी महेश्वरी समाज राहत असतो। असं असताना महेश्वरी समाजातील काही व्यक्तींवर अशा प्रकारे हल्ले करून व्यापाऱ्यांना त्रास देऊन नाहक अत्याचार केला जात आहे। त्याला वेळीच पायबंदी घालण्यात यावी। भविष्यात अशा गोष्टी घडू नयेत म्हणून शासनाने कठोर पाऊल उचलावे आवश्यक आहे। संजयजी बियाने यांच्या हत्येमागे आरोपी आणि या षडयंत्रामागे हात असणाऱ्यांना संबंधित व्यक्तींना तात्काळ अटक करून हा खटला जलगत न्यायालयात चालवण्यात यावा व आरोपींना कठोर शिक्षा घ्यावी आणि माहेश्वरी समाजाला संरक्षण तथा न्याय मिळावा यासाठी समस्त माहेश्वरी समाज संगमनेर तालुका तथा समस्त राजस्थानी समाज संगमनेर तालुका यांच्या वतीने हे निवेदन आपणास देण्यात येत आहे।